आज आपण अतिशय पौष्टिक आणि चवीला अगदी सुरेख लागणारा भगरीचा म्हणजेच वरीच्या तांदळाचा शिरा गूळ घालून करणार आहोत. शिरा अगदी पटकन म्हणजे अगदी 15 मिनिटात होतो. भगर अतिशय पौष्टिक असते, शिवाय शिरा आपण गूळ घालून करतो आहोत, त्यामुळे फक्तच उपवासाला न करता हा शिरा आपण इतर वेळेसही नक्की करू शकतो. हाय, मी अस्मिता, मस्ती की भक्ष्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा शिरा करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ घेतले आहेत. भगर अतिशय पौष्टिक असते. भगर खाण्याचे फायदे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगेनच. तर इथे मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने आपण बाकीच्याही गोष्टी मोजून घेणार आहोत, त्यामुळे वाटीचं प्रमाण एकच ठेवायचं. आता ही भगर आपण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे मी भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी आता ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने 1 वाटीभर दूध घेते आहे आणि 1 वाटीभर पाणी घेते आहे. अर्धी वाटी भगरीसाठी आपण 4 पट दूध आणि पाण्याचं मिश्रण वापरणार आहोत. इथे मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे, त्याऐवजी तुम्ही संपूर्ण दूधही घेऊ शकता. आता एका गॅसवर हे दूध आणि पाण्याचं मिश्रण मी गरम करायला ठेवते. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. एका पॅनमध्ये मी आता 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालून घेते आणि यामध्ये आता आपण भगर भाजून घेणार आहोत. दुसऱ्या गॅसवर दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली भगर घालून घेऊयात आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून ही भगर आपल्याला छान बदामीसर रंगावर भाजून घ्यायची आहे. आपण रव्याचा शिरा करताना रवा जसा खमंग भाजतो तशीच भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे, पण भगर रव्यापेक्षा थोडी जाड असल्यामुळे भगरीला भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. उपवासाव्यतिरिक्त आपण भगरीचा आपल्या आहारात समावेश करत नाही, पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल भगरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, भरपूर फायबर्स असतात आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण त्या मनाने कमी असतं, त्यामुळे भगर खाल्ल्यावर अगदी लवकर पोट भरतं आणि बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी भगर खाणं हे फायद्याचंच आहे. शिवाय इतर कुठल्याही धान्यापेक्षा यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे ज्यांना ॲनिमिया आहे म्हणजेच रक्ताची कमतरता असते त्यांच्यासाठी भगर अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे फक्तच उपवासाला न खाता इतर वेळेसही आपण याचा आहारात समावेश केला पाहिजे. तर साधारण 7 ते 8 मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे, छान गुलाबीसा रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊ आणि ड्रायफ्रूट्सही यासोबत 1 मिनिट भाजून घेऊ, म्हणजे यांनाही छान क्रंचीनेस येतो. पुन्हा 2-1 मिनिट मी ही भगर भाजून घेतलेली आहे. आता रंग अगदी परफेक्ट आलेला आहे, म्हणजे साधारण अर्ध्या वाटी भगर भाजायला मला 10 मिनिट लागलेले आहेत. आता यामध्ये आपण गरम दूध घालून घेऊ. दूध घालताना काळजी घेऊन अगदी सावकाश घालायचं, कारण याची वाफ हातावर येऊ शकते आणि एकाच वेळेला संपूर्ण दूध न घालता अगदी थोडं घालायचं, मग थोडं हलवायचं, मग पुन्हा थोडं घालायचं, असं करत सावकाश सगळं दूध घालायचं. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता झाकण ठेवून मी भगर व्यवस्थित शिजवून घेते. साधारण 5 ते 7 मिनिट हे आपण असंच झाकून ठेवूया. गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आहे. तर साधारण 5-7 मिनिटात तुम्ही बघू शकता सगळं दूध आटलं आहे आणि भगर अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. अर्धी वाटी भगरीसाठी 2 वाटी दुधाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं. भगर अगदी परफेक्ट शिजते, खूप जास्त सैल किंवा खूप जास्त कोरडंही होत नाही. आता यामध्ये आपण 1 चमचाभर वेलची जायफळ पूड घालून घेऊया. आता यामध्ये मी 1/2 वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घेते. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही घालू शकता. 1/2 वाटी भगरीसाठी 1/2 वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे, पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता. आता हे आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरम गरम भगर असल्यामुळे गूळ अगदी पटकन विरघळतो, तरी यावर आपण 1 मिनिट झाकण ठेवून घेऊ, म्हणजे वाफेमुळे गूळ जरा पटकन मऊ होईल आणि पटकन विरघळेल. आता गूळ छान मऊ झालेला आहे, 1 मिनिट आपण हे असं परतून घेऊया. तर साधारण 2-1 मिनिटातच तुम्ही बघू शकता गूळ अगदी छान विरघळलेला आहे आणि इथे आपला परफेक्ट शिरा तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी यावर मी आता
अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तूप घालून घेते. असं शिऱ्याला सगळ्यात शेवटी तूप घातलं की मस्त चकाकी येते. पण हे तूप घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालू शकतं. तर इथे आपला अगदी झटकीपट म्हणजेच 15 मिनिटांत अतिशय उत्तम चवीचा भगरीचा शिरा तयार झालेला आहे. आता आपण सर्व करूया. याच वाटीत मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आधीच काढून ठेवले होते, त्याच वाटीत मी आता हा शिरा घालून घेते. चवीला हा शिरा इतका छान लागतो की मी तुम्हाला आवर्जून सांगते, हा शिरा एकदा तरी नक्की करून बघा. अगदी इतर वेळेलाही मुलांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्यासाठी हा शिरा आपण नक्कीच करू शकतो. तर हा भगरीचा शिरा तुम्ही नक्की करून बघा. शिरा कसा वाटला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. काही दिवसांपूर्वी मी भगरीचे मऊ लुसलुशीत फुलके कसे करायचे याची रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर चेक करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचा. धन्यवाद.